भरधाव वेगानं जाणाऱ्या वाहनांवर कॅमेराच्या माध्यमातून नजर ठेवण्याचं काम नाशिक शहरातल्या या अत्याधुनिक पोलीस व्हॅन करत आहेत. यात स्पीडगन लेझर कॅमेऱ्यातनं वाहनं स्कॅन केली जात आहेत. यात वाहनांचा स्पीड, वाहनाची वैधता, काचांना लावलेली फिल्म तपासली जाते. शिवाय हेल्मेट तपासणी आणि मद्यपान केलेल्या वाहनधारकांचं ब्रेथ अनलायझरनं तपासणीसुद्धा या व्हॅनमधल्या मशीनमधून केली जाते. 22 नोव्हेंबरपासून अवघ्या 4 दिवसातच 750+ अधिक बेशिस्त वाहन चालकांकडून सुमारे 8 लाखांचा दंड याद्वारे वसूल करण्यात आलाय. मात्र कोणतीही पूर्वकल्पना न देता ही कारवाई केली जात असल्याची तक्रार वाहन चालक करत आहेत. 70 मीटरवरनं माझा फोटो काढला आणि सांगितलं की तुम्ही 58 किलोमीटरनी गाडी चालवत आहेत, तर हे माझं म्हणणं काय, हे योग्य नाही आहे. तुम्ही आम्हाला आधी कल्पना द्या, आम्हाला तुम्ही सांगा. 1000 रुपये आम्ही नाही, 1000 नाही, 2000 भरू. आम्ही जर नियम तोडला असेल तर आम्ही 1000च्याऐवजी 2000 रुपये भरू. पण तुम्ही हात असा, पोलीस आमच्या सेवेसाठी आहे, पोलीस आम्हाला लुटायला नाही आहेत. तर अपघात रोखण्यासाठीच कारवाईचा हा बडगा उगारल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. 40, 60, 80 अशा खुणा असतात, तर त्या खुणा आपल्याला आपला स्पीड सदर रस्त्यावर किती ठेवायचा आहे हे दर्शवलं जातं त्याच्यामध्ये. त्या अनुषंगाने लोकांनी तो आपला स्पीड लिमिट करून ते चालवलं पाहिजे. स्पीड लिमिटपेक्षा जर गाडी त्या रस्त्यावरून जास्त चालेल तर ते स्पीड गॅनमध्ये कॅच होणार आणि त्यांच्यावरती मग दंड त्यांच्या घरी पोहोचणार. यामुळे नाशिककरांनो, वाहनं चालवताना जरा जपूनच चालवा, नाहीतर तुम्हालाही नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक दंड भरण्याचं दणकेबाज गिफ्ट नाशिकच्या वाहतूक पोलिसांकडून मिळू शकतं. किरण ताजणे, Zee24 तास, नाशिक.